कामोठ्यामधील शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि उद्योजक के म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा बुधवारी संपन्न झाला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. कामोठ्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. माजी सरपंच आणि शेकापचे नेते के म्हात्रे, रवींद्र जोशी, भाऊ भगत, रवी गोवारी, राजेश म्हात्रे, सचिन गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. के म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशामुळे कामोठे परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आणखीनच वाढली आहे. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजप युवा मोर्चाचे हर्षवर्धन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मला अत्यंत आनंद आहे की आपण सगळ्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज जे देशामध्ये कार्य चाललं आहे, ज्या प्रकारे देश प्रगती करतो आहे, आपलं राज्य प्रगती करत आहे, या सगळ्या बाबी विचारात घेऊन राष्ट्रीय विचारधारेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षाचा मालक कोणी नाही, सर्व कार्यकर्ते या पक्षाचे मालक आहेत. आणि त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारात आल्यामुळे तुम्ही देखील भारतीय जनता पक्षाचे मालक झाला आहात, म्हणून त्याबद्दलही तुम्हाला शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या प्रकारे जनतेचा पाठिंबा हा आपल्याला मिळतो आहे आणि ज्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये एक राष्ट्रभावना जागृत झाली आहे, एका प्रचंड विजयाकडे आज आपण त्या ठिकाणी चाललो आहोत. आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण रायगडच्या क्षेत्रामध्ये माननीय रामशेठ असतील, प्रशांत असेल, महेश असेल यांनी ज्या प्रकारे एक एक माणूस जोडून आणि एक अतिशय चांगलं संघटन उभं केलं, मला असं वाटतं की येत्या काळामध्ये इतर सगळे पक्ष रिकामे दिसतील आणि केवळ भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी दिसेल. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये आपण सगळे मिळून सामान्य माणसाकरता या ठिकाणी आपलं राज्य आणू आणि त्या माध्यमातून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना निश्चितपणे राबवू हा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांचा प्रवेश हा भाजपमध्ये झाला आहे असं घोषित करतो. धन्यवाद. आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमचा शेतकरी कामगार पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. आणि हा प्रवेश होत असताना गेले अनेक वर्षे, एक दोन वर्षापासून शेतकरी कामगार पक्षावर जे आम्ही मंडळी नाराज होतो आणि या विभागामध्ये माननीय लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब यांची काम करण्याची पद्धत, त्याचप्रमाणे माननीय आपले आमदार आणि शिकोचे अध्यक्ष प्रसन्नजी ठाकूर साहेब या मंडळींनी खूप प्रश्न कोणीमध्ये सोडवले आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी ही मंडळी आणखी मोठ्या प्रमाणात प्रश्न सोडवेल आणि सर्वसामान्य माणसाचं या ठिकाणी कामोठ्या वसती असेल किंवा पणे विभागामध्ये किंवा रायगड विभागामध्ये पूर्णपणे जनतेचे प्रश्न सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि या देशामध्ये जे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून जो आपल्या देशामध्ये जो काम चालू आहे हा खूप वाकण्याजन्य आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये याच्यावर चांगलं या देशाची प्रगती होईल असं आम्हा मंडळींना दिसतो आहे. आणि त्यामुळं चांगल्या नेत्याच्या माध्यमातून या सर्व लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकतो आणि म्हणून आम्ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये कामोठा असेल किंवा पनवेलचा परिसर असेल या ठिकाणी आम्ही सारी मंडळी माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब
आमदार प्रशांतजी ठाकूर साहब यांच्या हाताला हात धरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचा काम करू आणि पनवेलमध्येच नव्हे तर रायगडमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आज निर्माण झालेली आहे, ती आणखी मोठ्या प्रमाणात कशी वाढेल याच्यासाठी आमचे प्रामाणिक प्रश्न असतील। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।